एका गावात निघाले 132 साप. ग्रामीण भागात एक दोन साप दिसले तर फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. मात्र एकाच वेळी एका पाठोपाठ 132 साप निघाले तर ही घटना आश्चर्यकारकच मानली जाते. असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव सामू तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे घडला आहे. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता येथील ग्रामपंचायतच्या नालीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी 4 ते 5 साप असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आले होते व त्या तरुणांनी त्या सापांना मारून टाकले. मात्र थोड्या वेळातच काही व्यक्तींना आणखी साप आढळून आले. तेवढ्यातच गर्दी जमून उपस्थित नागरिकांनी ग्रामपंचायतच्या नालीचे बांधकाम खोदायला सुरुवात केली असता एका पाठोपाठ 30 ते 40 साप आढळून आले होते. त्यानंतर 1 मे सायंकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 132 साप आढळून आले आहेत. आणि धक्कादायक म्हणजे गावामध्ये सर्पमित्र उपस्थित नसल्याने भीतीपोटी या सर्व सापांना गावातील नागरिकांनी मारून टाकले आहे. हे मेलेल्या सापाचे फोटो पाहून हे साप पानदिवट जातीचे असल्याचे सर्पमित्र यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे अजूनही त्या ठिकाणी आणखी साप निघतच आहेत व रात्री सापांच्या भीतीमुळे नागरिकांनी आपल्या घराजवळ मोठे लाईट देखील लावले आहेत. अशी माहिती गावातील राजेश काळे यांनी RC24 न्यूज बोलताना दिली आहे. ग्रामपंचायत किंवा वन विभागाच्या वतीने यावर उपाययोजना केल्या जाव्यात अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. नमस्कार, मी जळगाव जामोद तालुका पिंपळगाव काळे येथील रहिवासी राजेश काळे. आज आमच्या गावामध्ये एक विचित्र घटना झाली. 30 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता तानकर विचीजवळ जवळपास 3-4 साप निघले. ते काही तरुणांच्या निदर्शनात आले. त्यांनी सहज म्हणून साप एक सावधानगिरी म्हणून त्यांना सापांना मारण्यात आलं. नंतर काही लोकांची अजून आडावड झाली आणि त्यांना परत साप दिसायला लागले. मग लोकांची गर्दी झाली आणि त्यांनी तिथचं जे नालीचं बांधकाम आहे ते खोदायला सुरुवात केली. तर त्यांना तिथं जवळपास सापांचा असा भुळकाचा भुळका दिसला. जवळपास 30 ते 40 साप तिथं त्यावेळेस त्यांना आढळले. ते सर्व साप त्यांनी मारले. तर काल संध्याकाळी 7 वाजेपासून तर आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कमीत कमी 128 सापांना लोकांनी तिथं मारण्यात आलं. भीतीपोटी मारण्यात आलं. साप हा तसा शेतकऱ्यांचा मित्र असतो, परंतु सापाबद्दल माहिती पुरेपूर माहिती नसल्यामुळे गावाकडे लोकांना त्यांना मारल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हतं. आजच्या घटने ज्यावेळेस झाली तोपर्यंत तिथं एकही सर्पमित्र न आल्यामुळे नेमकी त्या सापांची जात कोणती आहे हे कोणत्याच गावकऱ्यांना किंवा कोणत्या मारणाऱ्याला ते समजले नाही. त्यामुळे भीतीपोटी दहशतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे सर्वांनी ते साप मारलेले आहे. अजूनही साप निघतच आहे. आतापर्यंत काहीतरी 4-5 साप परत निघले. कळते त्या अंदाजानुसार काहीतरी 132 साप आतापर्यंत मारण्यात आलेले आहे आणि अजून पण साप निघतच आहे. तिथं त्या परिसरामध्ये तानकर वीस या परिसरामध्ये लोकांनी भीतीपोटी फोकससुद्धा लावलेले आहेत, जेणेकरून रात्री जर काही साप वगैरे आढळला तर निदर्शनात दिसेल. उद्या ग्रामपंचायतच्या वतीने किंवा अजून फॉरेस्टच्या वतीने काही सावधानगिरी म्हणून काही उपाययोजना कराव्या किंवा केल्या जाव्यात या अपेक्षेने जनता आता या घटनेकडे बघ